पुतळे तसा कोणाचाही उभा करता येतो, पण पोलादी पुरुष म्हणून नुसते नावाचे नाही कामाचे, नाव लावून कोणी काही करू शकतं। त्यांनी त्या काळामध्ये RSS वरती बंदी सुद्धा आणली होती। म्हणजे त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय, देश प्रेम म्हणजे काय हे पक्क कळत होतं। हो, आता भारत बोललं पाहिजे, कारण इंडियाची ॲलर्जी काही जणांना अचानक इंडिया बोलल्यावर ती खास सुटायला लागलेली आहे। आजपर्यंत नुसतं इंडिया इंडियाचा गवगाव होता, वोट फॉर इंडिया, आता आपण इंडिया म्हटल्यानंतर त्यांना खास सुटली। केंद्र सरकार आता डगमगायला लागलं, त्याचंही प्रतीक आहे। केंद्र सरकार हलतंय। आज मला माझ्या महापौर, उपमहापौर आणि सगळ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे की तुम्ही पुतळे तसा कोणाचाही उभा करता येतो, पण पोलादी पुरुष म्हणून नुसते नावाचे नाही कामाचे, नाव लावून कोणी काही करू शकतं, पण काम करून एखादं पदवी म्हणण्यापेक्षा उपाधी अशी जनतेने द्यायची, अशी जी काही तुरळक माणसं आहेत, व्यक्तिमत्व होऊन गेले, त्यातलं सरदार वल्लभभाई पटेल हे एक व्यक्तिमत्व आहे, पोलादी पुरुष, त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारलात आणि त्याचं अनावरण करण्याची संधी मला दिलीत म्हणून मी तुम्हाला धन्यवाद सुद्धा देतो। एक त्यांनी वाक्य सांगितलं, तलवारीला तलवार भिडेल, हे कोणाला उद्देशून बोलले होते तेही त्यांनी सांगितलं। आणि खरंच हा माणूस तसा दूरदृष्टीचा होता। त्यांनी त्या काळामध्ये RSS वरती बंदी सुद्धा आणली होती। म्हणजे त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय, देश प्रेम म्हणजे काय हे पक्क कळत होतं। पुतळा किती फुटाचा केला, तसा हा किती फुटाचा पुतळा असेल, काय असेल तो असेल। आणि याच्यात जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे उभा केला तुम्हाला माहिती आहे? पुतळ्याची उंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार? जे वल्लभभाईंनी काम केलेलं आहे ती उंची तुम्ही गाठा ना। आणि आता 17 तारीख येते, 17 सप्टेंबर मराठवाडा त्यांनी स्वतंत्र केला होता म्हणजे आपल्या भारतामध्ये। हो, आता भारत बोललं पाहिजे, कारण इंडियाची ॲलर्जी काही जणांना अचानक इंडिया बोलल्यावर ती खास सुटायला लागलेली आहे। आजपर्यंत नुसतं इंडिया इंडियाचा गवगाव होता, वोट फॉर इंडिया, आता आपण इंडिया म्हटल्यानंतर त्यांना खास सुटली। तर तो मराठवाडा पूर्ण त्याने आपल्या देशात सामील करून घेतला। ती तारीख आता येते 4-5 दिवसांनी। विशेष म्हणजे त्याही वेळेला काही जण असे होते की नेमकं त्याच दिवशी जिनांचं निधन झालेलं, जिनांचं निधन। मग काही म्हणाले की कसं दिसेल, बरं दिसणार नाही, कारवाई, आपण पुतळे उभारतोय जरूर, पण मणिपूरमध्ये जशी वल्लभभाईंनी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये यांची कारवाई करण्याची हिंमत होत नाही। आणि स्वतः पोलादी पुरुष म्हणून घेतात, ते कसले पोलादी पुरुष, तखलादू पुरुष आहे। आणि अशा या सगळ्या कारभाराचा आपल्याला आता सोक्षमोक्ष लावायचा आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही म्हणजे जळगावमध्ये सुद्धा आज तुम्ही आहात, आणखीन 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर, 50 वर्षानंतर सगळे नगरसेवक, लोकप्रतिनिधी येतील। आदर्श कोणाला मानायचा? छत्रपती शिवाजी महाराज तर आहेच, त्यांच्याच पुतळ्याचं अनावरण आता आपण करणार आहोत, पण एक वल्लभभाई, दोन्ही जगायचं कसं आणि जगायचं कोणासाठी हे शिकवणारी ही व्यक्तिमत्व। आज तुम्ही हा चांगला मुहूर्त साधलेला आहात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की पुढची सभा तर होतेच, तिकडे जरा थोडं मला बोलायचं आहे, म्हणून जास्त इकडे वेळ न घालवता